नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने झणझणीत आणि तोंडाला चव येणारी अशी तुरीच्या डाळीची आमटी हिरव्या मिरचीची करून दाखवणार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते। ही पांढऱ्या तुरीची डाळ आहे, गावाकडून आणलेली आहे मी। डाळ खूप चवीला चांगली लागते। तर ही डाळ सर्वप्रथम आपण मीठ, हळद आणि तेल टाकून आपण कुकरला ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्या कसं लावायची कुकरला डाळ हे मी तुम्हाला दाखवते। कुकर मी गरम करायला ठेवलाय। कुकरमध्ये टाकूया आपण, गॅस कमी करूया। कुकरमध्ये टाकूया 2 चमचे तेल, कुकर गरम आहे त्याच्यामुळे तेल पण गरम झालंय। ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ, तेलात 1/2 चमचा हळद। हे थोडंसं आपण जरा तेलामध्ये मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण पाणी। एवढं पाणी पुरेसं आहे। ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आली की मग आपण तुरीची डाळ त्याच्यामध्ये टाकायची। पाण्याला बघा उकळी आलेली आहे आणि ही गावाकडची तुरीची डाळ आहे त्याच्यामुळे मी धुवत नाही। खूप चांगली आणि चवीला आहे आणि ह्याला धुवायची गरज नाही। डायरेक्ट आपल्या शेतातली आहे तुरीची डाळ, थोडीशी मिक्स करून घेऊया आणि डाळ एकदम सॉफ्ट अशी शिजेल अशी आपण शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर मी बंद केलाय आणि आता बघूया आपण डाळ कशी शिजली आहे गावाकडची। बघा खूप छान आणि मस्त सॉफ्ट अशी डाळ शिजलेली आहे। आता हे तुरीच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य थोडंच आहे, ते मी तुम्हाला दाखवते। हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण, कोथिंबीर। हिरवी मिरची आपल्याला चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे। हिरवी मिरची कशी भाजायची हे मी तुम्हाला यूट्यूबवर दाखवलेलं आहे। मी पहिली मिरची भाजून घेते। हिरवी मिरची भाजण्यासाठी तवा मी गरम करायला ठेवलाय। तुम्हाला परत एकदा मी मिरची कशी भाजायची हे दाखवते। तवा छान गरम झालेला आहे, तव्यावर टाकूया आपण मिरची। अगोदर सुक्याच मिरच्या भाजून घ्यायच्यात। अगोदर आपण मिरची सुक्कीच भाजून घ्यायची। थोडी प्रेस करून करून मिरची भाजून घ्यायची। हे बघा अशी छान मिरची खरपूस भाजली की आमटीला पण चव येते। बघा मिरचीचा कलर सगळा चेंज झालाय। गॅस कमी करूया आणि याच्यावर टाकायचं आता आपण तेल। तेल टाकून अशा मिरच्या ह्या प्रेस करून मस्त खरपूस भाजून घ्यायचं। मिरचीचा खरडा बनवताना पण अशीच मिरची खरपूस भाजायची। बघा मिरची आपली छान भाजून झालेली आहे। बघा आता गॅस बंद करूया आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घेते। मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं चवीला मीठ टाकून आपण याचा खरडा करून घ्यायचा आहे। थोडासा लसूण फोडणीला ठेवायचा आहे, थोडा कुटून घ्यायचा म्हणजे आबडधोबड असा चेचून घ्यायचा, कापून नाही घ्यायचा। तरी एवढा आपण फोडणीला ठेवूया लसूण आणि याचा खरडा करून घेऊया थोडं मीठ टाकून। मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ टाकून खरडा केलाय। हा लसूण थोडासा चेचून घेतलाय आबडधोबड फोडणीसाठी। तर चला गावाकडच्या पद्धतीने तुरीच्या डाळीची आमटी कशी करायची, फोडणी कशी घालायची तुम्हाला दाखवतो। तुरीची डाळ चांगली शिजलेली आहे। आता आपण तुरीची डाळ बघा किती मस्त शिजली। बघा ह्याला आता स्मॅश करून घेऊया आणि मराठी भाषेमध्ये आई बोलती तुरीची डाळ हटून घे, त्या तुरीची डाळ पूर्ण मिक्स करून घेते। अशी करून तुरीची डाळ बघा हटून घ्यायची, म्हणजे सगळी डाळ स्मॅश करून घ्यायची
आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं मी पाणी टाकून डाळ पूर्ण मिक्स करून घेते. बघा डाळीत पाणी टाकून मी डाळ अशी पाण्यात मिक्स करून घेतलेली आहे. चला आता आमटीला फोडणी टाकूया. कढई गरम करायला ठेवली होती, कढईमध्ये टाकूया 2 चमचे तेल. तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूया चेचून घेतलेला लसूण. लसूण लाल करायचा आहे. लसूण तेलामध्ये थोडा हलका हलका लाल करायचा आहे, जास्त करपवायचा नाही लसूण. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण, हलका लाल झालाय बघा. आता मिरचीचा खर्डा टाकूया तेलात आणि मिरचीचा खर्डा तेलात फ्राय करून घ्यायचा. झाला खर्डा फ्राय पण झाला. आता ह्याच्यामध्ये आपण तुरीची डाळ शिजवलेली टाकायची. आपण मिरचीमध्ये मीठ कुठलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडस डाळीला पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि मिरचीत पण मीठ कुठलेलं आहे, मग त्याच्यानुसार थोडस चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण पाणी ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणून. आता ही आपली गावाकडच्या पद्धतीने तुरीच्या डाळीची झणझणीत आमटी तयार आहे. आता ही आमटीला उकळी येऊन आपण 5 मिनिटं आमटी शिजू द्यायची. गावाकडच्या पद्धतीने बघा ही डाळ, तुरीच्या डाळीची आमटी आपली ही तयार आहे आणि मी 5 मिनिटं उकळी येऊन शिजू दिली होती डाळ. आपली ही तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. गॅस बंद करते. आता एका वाटीमध्ये मी डाळ काढून घेते. खायला खूप भारी, तोंडाला चव येते असली ही हिरव्या मिरच्याची खर्डा घालून केलेली आपली ही तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. त्याच्यासोबत आज माझा जेवणाचा मेनू काय काय आहे बघा. हिरव्या मिरचीची गवार केलेली आहे, ज्वारीची भाकरी, भात आणि तुरीच्या डाळीची आमटी. तर तुरीच्या डाळीची आमटी गावाकडच्या पद्धतीने याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.